100 रुपये किलो कांदा, 300, 150, 200 रुपये किलो कांदा, या या हो पुजेल चालू ना मामा, या 300 रुपये किलो कांदा आहे, देवर व्हायला लागेल ना कांदा, या तुम्ही खुश आम्ही खुश, त्याच्या मला देव बी नाही खुश, या 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 या, तुम्ही जर घेतला कांदा तर नाही होणार वांदा, या 300 रुपये, 300 रुपये किलो कांदा, कसं दिलं कांदा, बघा हे मोठा कांदा 300 रुपये किलो, ही मधल्या देवासाठी 200 रुपये किलो आणि पायरीच्या देवासाठी 150 रुपये किलो, काय जर कमी जास्त करा की, कमी जास्त सोनं फिन लागलं, सोनं पेक्षा मोठं आहे अहो दाजी काहीतरी ए तू कांदा बोल ना ते जुन का मला नको तुमचं असलं नास्क भाऊ कांद एखाद्या वेळेस मला नास्क म्हण पण माझ्या कांद्याला नास्क म्हण नको ती कांदा भी नास्क तुम्ही भी नास्क काय म्हणलं काय करायचंय ती कर सकाळचं तर नाश्त्याच भागलं ए दलिंद्रे तुझा कांदा तुझ्यासारखाच नास्क आहे तुझा काही उपयोग नाही तुझ्या आईच्या गावात अरे ह्याचा काय उपयोग नाही आणि कुठल्या अँगलनी तो दाजी रे माझा खर तुझ्या तोंडाच्या टाक दमय तर तुझ्यात तयारच आहे अरे टाकला भगला आपलं तर तुझ्या दाजीपेक्षा माझ्या कांदा दमय 300 रुपये किलो आहे कांदा हाय दम ना खाऊन जाऊ तू तुझे तशीच घाल काय गरज नाही आपल्याला कांद्याची महंगा ही ये साला कांदा कांदा झाला मोठा वांदा कांदा कांदा महंगा ही ये साला कांदा कांदा झाला मोठा वांदा सबने है देखो इसे खाने से निकाला कांदा 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 खरीदने को मैंने लोन ले डाला कांदा 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 घेऊ आपण चला चला पा कांदा अरे कोणी कड सोपानाला बर 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 मग काय मागच्या वेळेस पोरेला पोरगा बघायला आणला का नाही झालं सुखासमान वाटत लगीन झालं सगळं जिकडं तिकडं ओके अरे वा लग्न झालं मग कुठं मुंबई पुण्याला दिली वाटतंय अजिबात नाही अजिबात नाही मग कुठला नोकरदाराला हे अजिबात नाही लगा सरकारी नोकरी किंवा पोलीसवाला असेल त्यांचा काय समजच नाही मग कुणाला दिली पोरगी शेतकऱ्याला दिली आपण शेतकऱ्याला शेतकऱ्याला दिली हा सन्मानाची गोष्ट आहे शेतकऱ्याला पोरी दिली हा बागायतदार असल चला बागायतदार काय काम मग चिरायदाराला दिली चिरायदाराला चिरायदाराला काय कुसळ बघून दिली का अर्धा एकर कांदा आहे अर्धा एकर कांदा अर्धा एकर कांदा किती पोरी आहेत अजून तुम्हाला चार शिल्लक आहेत का एक काम करा बोला आता रताळ्याचा भाव वाढल पुढच्या महिन्यात एक रताळ्यावाल्यासाठी ठेवा पोरगी 100% लगो हात केळाचा पण भाव वाढलाय ओके केळावाल्याला सुद्धा देऊन टाका 100% हा आणि काय गरज लागेल तर मला सांगा चालते चालते ओके या 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 हित भेटला वर काय भेटू नका या 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 ओके धन्यवाद धन्यवाद निघ केळावाल्याला देते रताळ्यावाल्याला देते कांद्यावाल्याला देते म्हणजे आपल्याला काय किंमत असते असू ते चल बरं आहे तुझा बाप तर म्हशीचं ह्या पर आहे बरं कांदावाला नाही मी ते मला पण दिले असते अरे देवाला काय नाही ठेवलं तरी चालतंय नारळ खडेसाखर न उदबत्ती फक्त एक बारका कांदा ठेवायचा देवाचं पण समाधान आणि आपलं पण समाधान चल मग कांदा घेऊ चल इधर पिशवे अरे पांडुरंग कांदा दादा कांदा 300 रुपये किलो मोठा कांदा 300 रुपये ही मधल्या देवासाठी 200 रुपये पायरीच्या देवासाठी 150 रुपये काय व्हायला लागले यांना हो काय व्हायला काय झालं दवाखान्यात नको दवाखान्यात 300 रुपये घालण्यापेक्षा इथलं 50 रुपये कांदा घेऊन वाज द्या त्यांना तेवढेच तुमचे पैसे वाचतेन कांदा देव 50 रुपये हे दादा कांदा दे लवकर काय झालं काय झालं मला कुठे आहे मी अहो कांद्याचा रेट ऐकून ना तुम्हाला चक्कर आली होती म्हणून ना मी त्यांच्याकडून 50 रुपयाचा कांदा घेतला आणि तुम्हाला त्याचा वाज दिला तेव्हा तुम्ही शुद्धीवर आलाय काय 50 रुपयाचा कांदा घेतला तो आता आलो ना मी शुद्धीवर आपलं 50 रुपये माघार घे आणि कांदा दे चल उधार तुमचा कांदा 50 रुपये द्या त्याचा तुम्ही वाज घेतलाय त्याचा 20 रुपये कट झालं 30 रुपये खाली वाज घेतलेले फक्त 20 रुपये
सुंदर एक काम कर, मगाच 20 रुपये आणि आता वास घेतलेले 20 रुपये आणि वरनं 10 रुपये दे त्यांना आणि 50 रुपयाचा कांदा घे त्यांच्याकडनं. नाही नाही नाही, मागचं 20 आणि आता अजून परत वास घेतलं त्याचं 20 आणि कांद्याचं 50 रुपये, 90 रुपये झाले बघा सगळं. 90 रुपये तुमच्या कांद्याचा रेट ऐकूनच माझ्या नवऱ्याला चक्कर आली, कोमात गेला माझा नवरा. तुमच्या पोलिसाची केसच करते मी. ओ भाई, तसं काय करणार मी, तुमच्या पाया पडतो, पाया पडतो तुमच्या भाई. फक्त पायाच पडत. मी 1 किलो कांदा देतो तुम्हाला, मी 1 किलो कांदा देतो. 1 किलो 2 किलो सांग की काय करायची ती. बाई, मला 3 किलो कांदा तुम्हाला फुकडण्या परवडत नाही. मी पुण्याच्या येरवडा झेलमध्ये जाऊन बसतो, पण ही कांदा देणं मला काय परवडत नाही बघा. 3 किलो तेवढं तर की नाही तर ती पण जायचं. तुम्ही लय गरीब दिसताय दादा, 2 किलो द्या, नाही तर 3 किलो घेतल्याच्या गेलेच नसते मी इथून. बरोबर वाचू दे बाबा. कांदे घ्या, कांदे घ्या, कांदे 300 रुपये किलो कांदे. मधल्या देवासाठी घ्या 200 रुपये, कडाच्या देवासाठी घ्या 150 रुपये किलो. बघ काय, अरे काय घाबरू नको, घाबरू नको, कांदा आहे, कांदा आहे, असं 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 हे बघ. तू म्हणत होती का नाही? बर 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 बर. अरे एक तर कांदा माग झाला का, असं असतं का? पिशवी घेऊ दे बाबा, पिशवी घेऊ द्या. ठीक आहे, असं दर माकडे येत आपली, घे काय होत नाही, घे घे घे. ठीक आहे बघ, तू म्हणत घे घे, असू दे असू दे. तू म्हणत होते 1-2 कांदा आणा, पण मी तुला 2 किलो कांदा घेऊन दिलं. माकडाने 1/2 किलो घेतलं, घेऊ द्या असू दे आपलीच येत. आता हे 2 किलो कांदा किती, 1.5 किलो, 1.5 वर्ष गेलं पाहिजे, कळलं ना? हां, बायको काय समजूनच घेत नाही मला. तुमची तर मजा झाली बाबा, करा मजा, करा काय मजा, खाय बाबा, खा बाबा कांदा खा. तुझा तर नाही व्हायचा वांदा, पण आमचा झाला ना वांदा.